नमस्कार, चेर इमोशन्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. गेले 2 वर्षे चालू असणारी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संभाजीराजेंचं साकार केलेलं पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. पण या मालिकेचा आपल्याला निरोप घ्यावा लागणार, कारण की ऐतिहासिक मालिकांचा शेवट हा ठरलेला असतो आणि म्हणूनच ही मालिका आपला निरोप घेत आहे. पण या मालिकेच्या ठिकाणी कोणती नवी मालिका चालू होणार असं प्रेक्षकांना वाटत होतं आणि म्हणूनच आता प्रेक्षकांची उत्सुकता संपली आहे. नवीन येणाऱ्या मालिकेचे प्रोमोज आपल्याला काही दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. त्या मालिकेचं नाव आहे माझा होशील ना. झी मराठीवर 2 मार्च पासून रात्री 8 वाजता ही मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी हे पाहायला मिळणार आहेत. गौतमी ही अभिनेत्री मृण्मय देशपांडे हिची लहान बहीण आहे. तिने याआधी सारे तुझ्यासाठी या मालिकेमध्ये काम केलं आहे. तर विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिचा मुलगा आहे. स्टार किड म्हणून विराजसची आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चा होती आणि आता तो आपल्या भेटीला येत आहे. आतापर्यंत विराजसने हॉस्टेल डे या चित्रपटामध्ये काम केले आहे. अभिनेता म्हणून त्याने काम केलेच आहे, तर त्याचबरोबर तो दिग्दर्शनाची जबाबदारी सुद्धा उत्तमपणे पार पाडत होता. अनाथेमा या नाटकामध्ये त्यानं अभिनय केला आहे, त्याचबरोबर दिग्दर्शन सुद्धा केलं आहे. तसेच रमा माधव या चित्रपटामध्ये सुद्धा मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत त्यानं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. आगामी येणाऱ्या मालिकेत त्याच्यासोबत सुनील तावडे, निखिल रत्न पारखी, अच्युत पोद्दार यांसारखे दिग्गज कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हा प्रोमो पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की ही मालिका विनोदी आणि लव्ह स्टोरी असणार आहे. पण सध्या झी मराठीवर रात्री 8 वाजता माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका येते. याच ठिकाणी रात्री 8 वाजता माझा होशील ना ही मालिका आपल्याला दिसणार आहे. म्हणूनच झी मराठीवरच्या मालिकांचं वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला ही मालिका कशी वाटते आणि यामधील कलाकार तुम्हाला कसे वाटतायत हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज, बायोग्राफीज आणि लव्ह स्टोरीज पाहण्यासाठी चेर इमोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा. आणि तुमचे विशेष आभार, आपला परिवार आता 40,000 झाला आहे. धन्यवाद.